नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील सहभागी झाले। महाराष्ट्रात ही भारत जोडो यात्रा दाखल झालेली आहे, पाचवा दिवस आहे आजचा आणि यामध्ये आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील यात सहभागी झालेले आहेत। राहुल गांधी या भारत जोडो यात्रेचं नेतृत्व करत आहेत। खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी देखील या यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते राहुल गांधींबरोबर काही अंतर चालले। यात्रेचा महाराष्ट्रातला चौथा दिवस आहे। संध्याकाळी 6 वाजता मुंडा मैदान इथं राहुल गांधींची सभा देखील होणार आहे। राहुल गांधींची ही यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वी काँग्रेसचं एक शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटलं होतं आणि यात्रेमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं। त्यानुसार आता राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते या यात्रेमध्ये नांदेडमध्ये सहभागी झालेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रातला भारत जोडोचा हा चौथा दिवस आहे। याआधी देशातली 3 राज्य पार करून राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24